విజ్ఞాన కుటుంబీ దేవుడు సర్వకాలి సర్వద గురువు బ్రహ్మ గురు విష్ణు గురు దేవు మహేశ్వర గురు సాక్షాత్ పరబ్రహ్మ తస్మై శ్రీ గురవే నమః. మిత్రులు నమస్కారం. అనంత కోటి బ్రహ్మాండల యొక్క రాజాధికారి యోగిరాజు పరబ్రహ్మ శ్రీ సచ్చిదానంద సద్గురు శ్రీ స్వామి సమర్థ మహారాజకి జయ. या समर्थाच्या मंदिरामध्ये आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाला मला वाटतं विजीबुवा शेगावकर हे खऱ्या अर्थाने या ठिकाणी निवेदनाला असणार असते, पण त्यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन आणि त्यामुळे पुन्हा एकदा मला वाटतं अगदी श्रावण महिन्यातला मला वाटतं 3 गुरुवार सतत केलेले आणि आज मार्गशीर्षातला पहिला गुरुवार समर्थांच्या चरणाशी ही सेवा करताना मला खरंच आत्मधून असं भरून येत आहे की हे केवळ स्वामींचे पाय, हे केवळ स्वामींचे आशीर्वाद एवढं म्हणतो आणि मी तुमचं स्वागत करतो. श्री स्वामी समर्थ मठ शिवोली कला व संस्कृती संचालनालय गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने महिला भजनी महोत्सवामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. असं म्हणतात की तुकाराम महाराज वैकुंठाला ज्यावेळेस प्रस्थान करत होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की भजन करा सावकाश. तसंच जेव्हा आपण गाडगे महाराजांची आठवण आपल्याला येते त्यावेळेस त्यांनी आपल्याला संदेश दिला होता की जिभरे तुला काय धंदा घडोघडी भजने गोविंद. ही आपल्या जिभेसाठी संदेश देणारी ही संत मंडळी होती. गाडगे महाराजांचे शब्द आहेत की जिभरे तुला काय धंदा जिंकलेलं दुसरं काम काय. तर केवळ आणि केवळ काटेरी भाषण न करता भजनामध्ये आवाहन करून आपल्याला जे आनंद प्राप्ती सुख प्राप्ती जर करून घ्यायची असेल भगवंताच्याने लीन व्हायचं असेल तर नामस्मरणानंतर एक सर्वात सोपा उपाय म्हणजे भजन. आणि हा भजन महोत्सव या ठिकाणी महिला भजन महोत्सव या ठिकाणी सादर करताना अत्यानंद होत आहे. अशा आशयाचं हे गमन काय आहे यामधून होतं काय तर जळतील पापे जन्मांतरीची. आणि ही जर पाप जळायला हवी तर आपण भजन आणि नामसंकीर्तन करायला हवं, पण तत्पूर्वी जर तो अंधकार आपल्याला जाळायचा असेल तर मला वाटतं की आपण समय प्रज्वलित करून या कार्यक्रमाचं या महोत्सवाचं उद्घाटन करूया. कार्यक्रम जाता हितून सदांत महिला ही फुडें आसता.
आणि ह्या मठान आम्ही लहानशे भुरग्यांक लागून हांगा भुरगे एक भजन क्षेत्रान पेटी वाजोवंक गायन तबल्या अशें ह्या मठान दर आयतार दिसांगा स्वामी समर्थ मठातर्फे फुकट गायन शिकयलें जाता आनी आज पळोवचेल्या स्वामी समर्थ मठान जायते उपक्रम जाता कलेचे न्हू नाट्य क्षेत्रांत इतर कार्यक्रम भरपूर हांगा स्वामी समर्थ मठान भरपूर भक्तांचो हांगा मोठे संख्येन हांगा लाभ लागता म्हणून हांव शास्त्र टायम घेन आसतना आजच्या ह्या व्यासपीठा वयले सगळे मान्यवर आनी स्वामी समर्थ मठान जवळले सगळे स्वामी भक्त तुमचे मना पासून हांव कडान चड देव बरें करूं म्हणटा कारण ह्या मठान जेन्ना जेन्ना कार्यक्रम जाता ह्या कार्यक्रमांत मोठे संख्येन अशे भक्त जावन जाता अशें न्हू की वर्सान एकदां कार्यक्रम जाता आनी भरपूर भक्त जाता अशें न्हू कारण ह्या मठान 8-8 दिसांनी 15-15 दिसांनी वेगळेवेगळे प्रोग्राम्स वेगळेवेगळे कार्यक्रम जाता म्हणून तुमचे पयले सुवातेर हांव ह्या स्वामी समर्थ मठाचो संस्थापक अध्यक्ष ह्या नात्यान तुमचे हांव मना पासून चडांत चड देव बरें करूं म्हणटा आनी आजच्या ह्या कार्यक्रमांत म्हाका आमचे बाबू रितेश दाबोलकर हांच्यानी हो पुढाकार घेवचो आज हो कार्यक्रम केल्लो आसा हांव स्वामी समर्थ भक्त मंडळा तर्फे तेंचे चडांत चड देव बरें करूं म्हणटा आनी म्हाका एक दोन शब्द हांगा उलोवंक दिल्या बद्दल हांव सगळ्यांचे चडांत चड देव बरें म्हणटा शब्दांचानी कारण या मठा पर्यंत मला सांगत होता की तू आधी बोल माझ्या आधी बोल पण नाही कारण त्याने उल्लेख केला की जायते कार्यक्रम हंगासर जातात की मला वाटतं अनेक कार्यक्रमामधून मला वाटतं श्रावणापासून माझा 8वा किंवा 9वा कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाचं मी निवेदन करतो की श्रावण महिन्यात मी आता बोललो की 3 कार्यक्रम पण वैशिष्ट्य असं आहे की याच मंदिरामध्ये किंवा या मठामध्ये आपण शवविच्छेदन जो पोस्टमॉर्टम करतो त्या डॉक्टरचा आपण सत्कार केलेला आहे त्यानंतर उत्कृष्ट उद्योगपती त्या सत्कार कार्यक्रमाला मीच निवेदन केलेलं लहान मुलांसाठी मला वाटतं आपण एक स्पर्धा घेतलेली वेशभूषा स्पर्धा अशा प्रकारचा कार्यक्रम नाट्य संगीत संगीत संमेलन किंवा मग भजन महोत्सव सत्कारचे कार्यक्रम असे विविध प्रकारचे कार्यक्रम या स्वामींच्या मठातून आजपर्यंत गोवाभर गेलेले आहेत मला वाटतं अशा विविधांगी कार्यक्रमातून खऱ्या अर्थानं ही स्वामींची सेवा बऱ्या अर्थानं आपण करत आहोत असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतंय आणि या ठिकाणी मला वाटतं की आपण उद्घाटनाचा कार्यक्रम थांबूयात कारण संगीताची एक नवीन पिढी घडवत आहे असं एक बुजुर्ग ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय संगीतकार जयवंतजी मांद्रेकर आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत मित्रांनो आपण संगीतकार म्हणतो किंवा एक गुरु आहे आणि गुरु ही व्यक्ती नसते गुरु हा विचार आहे कारण तो गुरु जो गुण रुजवतो तो खऱ्या अर्थानं आपण गुरु म्हणतो गुरु आणि शिक्षक याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे जो आपल्याला शिक्षण देतो तो शिक्षक आणि जो ज्ञान देतो तो गुरु जगावं कसं हे शिकवतो तो शिक्षक पण जीवन म्हणजे काय हे जो शिकवतो तो खऱ्या अर्थानं गुरु असतो तर असंच एक गुरुतुल्य ऋषितुल्य व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित आहे मी देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय निलेश वेर्णेकर यांना विनंती करतो की जयवंत मांद्रेकर तसंच या ठिकाणी कीर्तनकार विष्णुबुवा शिरगावकर उपस्थित आहे त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर सन्मानाने व्यासपीठावर घेऊन यावं अगदीच सांगायचं झालं म्हणजे खरं तर हा कार्यक्रम बुवा करणार होते म्हणजे निवेदन करणार होते आणि अगदी परवा त्यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन झाले व अगदी 2-10 मिनिटात हा कार्यक्रम आपण आठवतो किंवा आणि त्यांच्या डोळ्यांना प्रचंड त्रास होतो आहे पण तरीही त्या त्रासातून ते या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांचं एकदा जोरदार गायनी विष्णुबुवा शिरगावकरांचं स्वागत करूया तसंच काय अशोकजी या ठिकाणी उपस्थित आहेत तर आपण त्यांचंही स्वागत करूया आणि जास्त वेळ न दवडता मी
मान्यवरांना विनंती करीन आपण सत्कार करूया, पण तत्पूर्वी त्यांच्या कार्याचा आढावा घेणारे फक्त दोन शब्द. श्री जयवंत शंकर मांद्रेकर यांचा जन्म मांद्रे देऊळवाडा येथे झाला. त्यांच्या घरात अनेक गायिका गायक वादक होऊन गेले, कारण त्यांची पणजी कैलासवासी जयाबाई ही चांगली गायिका होती. त्यानंतर त्यांच्या आजी मुक्ताबाई ह्या चांगल्या गायिका होत्या. त्यानंतर त्यांचे पणजोबा श्री गणेशजी व आजोबा अनंत हे चांगले सारंगी वादक होते, ते तबला पण वाजवायचे. त्यांचे वडील श्री शंकर मांद्रेकर हे चांगले हार्मोनियम वादक होते. त्यांनी आपल्या गायनाचं शिक्षण आजीकडून व हार्मोनियमचं वादन शिक्षण त्या काळचे प्रसिद्ध हार्मोनियम वादक श्री रघुवीर मांद्रेकर यांच्याकडून घेतलं. घरात संगीताचं वातावरण असल्यामुळे छोट्या जयवंतांना अवघ्या 5व्या वर्षापासून हार्मोनियम वादनाची आवड निर्माण झाली, आणि ही आवड लक्षात घेऊन त्यांच्या वडिलांनी त्यांना त्याच वयात हार्मोनियमचे धडे दिले. अपार मेहनतीच्या जोरावर त्यांनी मांद्रेत होणाऱ्या उत्सवाच्या नाट्यप्रयोगास संगीत राक्षसी महत्वाकांक्षा या प्रयोगास साथ करून केली. मित्रांनो, काही विलक्षण काही काही योगायोग असतात की पहिलं नाटक संगीत राक्षसी महत्वाकांक्षा, की द्रष्टा कलाकार तो असतो की ज्याला कुठून काय घ्यायचं हे माहीत असतं, त्यांनी नेमका त्याच्यामधला राक्षसी हा शब्द वगळला आणि केवळ संगीत ही आपली महत्वाकांक्षा घेऊन हे बुजुर्ग व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये उभं आहे, की हा खरा द्रष्टा कलाकार. यानंतर मेहनतीच्या जोरावर त्यांनी अनेक नामवंत कलाकारांना हार्मोनियम साथ केली. त्यात अंजनीबाई लोणीकर असतील, विश्वनाथजी बाबूळ, अप्पासाहेब देशपांडे, अजित कडकडे, शिवानंद पाटील, देवकी पंडित, राजा काळे पंडित, भालचंद्र मांद्रेकर, लालजी देसाई, मनोहरबुवा शिरगावकर, रामनाथ मटकर, तसंच गोवा आकाशवाणी व दूरदर्शनवरील अनेक कार्यक्रमांना ऑर्गन व हार्मोनियम साथ केली आहे. आजवर त्यांनी 4000 अधिक नाटकांना हार्मोनियम व ऑर्गन साथ केलेली आहे. रसिका हो, 4000 नाटकांना. तसंच महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, गोवा येथे त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. जगदीश दळवी मुंबई यांच्या अनेक नाटकांना त्यांनी संगीत दिलेलं आहे. श्रीकृष्ण आरोस्कर व किशोर आरोस्कर मुंबई यांच्या धनुर्वेद, कुरुक्षेत्र, शापित सूर्यपुत्र या नाटकांना पदे लिहून त्यांना अनवट राग परिचित ताऱ्यांचा उपयोग करून संगीत दिलेलं आहे. ही नाटके पुस्तक रूपात बाजारात उपलब्ध आहेत. तसंच यशवंत बुवा केरकर, राजाराम मांद्रेकर, परशुराम कांबुळकर, दामोअण्णा पारसेकर, पंडित मारुती कुर्डीकर या महान तबला वादकांबरोबर हार्मोनियम वाजवण्याची त्यांना संधी मिळालेली आहे. तसंच 4000 जास्त कीर्तन कार्यक्रमांना हार्मोनियम साथ केलेली आहे. त्यांना संगीत सेवेबद्दल गोवा राज्य पुरस्कार मिळाला आहे. कला अकादमी पणजीकडून नाट्य व भजनाच्या कार्याबद्दल सर्व मंत्र्यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यांनी अनेक अभंग रचना व गवळणी केलेल्या आहेत. परमपूज्य ब्रह्मानंद महाराज आणि मठाधीश शंकराचार्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झालेला आहे. अनेक ठिकाणी हार्मोनियम सोलो ते करतात. हार्मोनियम, तबला, व्हायोलिन या वाद्यामध्ये त्यांचा हातखंड आहे. त्यांचे अनेक शिष्य महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक येथे आहे. आज जवळजवळ 150 वयामध्ये सुद्धा की अगदी संगीतामध्ये रममाण होणारा असा हा कलावंत. ते म्हणतात की माझ्या गुरु व आईबाबांच्या व देवाच्या कृपेने मी जे काही कमवलं आहे ते केवळ आणि केवळ संगीतामुळे आहे. मित्र हो, जोरदार टाळ्याने आपण या कलावंताचं स्वागत करूया आणि विनंती करतो मान्यवरांना, दिलेशजींना आणि विजयबुवांना, की शाल, श्रीफळ, फुलं देऊन आणि सन्मानचिन्ह देऊन आपण त्यांचा सत्कार करूयात, सन्मान करूयात. कारण मास्तर हा सन्मान ही केवळ आमच्या प्रेमाची छोटीशी, कारण एवढ्या मोठ्या कलाकाराचा सन्मान किंवा सत्कार करणं हे आमचं भाग्य आहे असं या ठिकाणी नमूद करावं असं वाटतंय. कारण अगदी गावामध्ये किंवा इतर गावा आपल्या पंचक्रोशीमध्ये जयवंत मांद्रेकर या नावाने न ओळखतात जयू मास्तर अशी त्यांची ओळख जनमानसात आहे. आणि जयू मास्तर, मास्तर या शब्दाचं मला नेहमी अप्रूप वाटलं. यू आर वॉचिंग
शिवलिंग प्लस।